परतीच्या पावसानं जामखेड तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यातीलच कर्हा जामखेड ह्या अतिशय रहदारीच्या रस्त्यावरील लांडसपासून काही अंतरावर दळणी मळ्यातील पुलाच्या फशा वाहून गेल्याने या संदर्भातील विश्वदर्शन न्यूजनेच प्रसारित केलं होतं. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या परिस्थितीची या पुलाची दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक व पादचारी विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केलं. परतीच्या पावसानंतर तालुक्यातील बऱ्याच रस्त्यांची दुरावस्था झाली होती. त्यातच जामखेड करमाळा या रस्त्यावरील नान्नज गावापासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असणारा दळवी मळा येथील दगडी पुलावरील दगडी फाशा वाहून साधारण 3 ते 4 फूट खड्डा पडला होता. त्यामुळे हा पूल वाहतूक करण्यास धोकादायक असून त्यामुळे वाहनास व नागरिकास धोका निर्माण झाल्यासंदर्भातील सर्वात प्रथम बातमी देऊन विश्वदर्शन न्यूजच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागास नागरिक व प्रवाशांना सतर्क करण्यात आले होते. त्याच वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं येथील पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. येथे तशा स्वरूपाचे बांधकाम साहित्य पायाचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसातच हा पूल अगदी सुरक्षितपणे नागरिकास वाहतुकीस खुला होऊ त्या ठिकाणची अडचण दूर होऊ शकते. यामुळे या रस्त्यावरून रहदारी करणारे नागरिक वाहनचालक शेतकरी पादचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असून रस्त्यावरील इतर पुलांची दुरुस्ती ही शासनाकडून त्वरित व्हावी अशी या ठिकाणची नागरिक मागणी करीत आहेत. हा करमाळा जामखेड रोड आम्ही मागच्या 1 महिन्यापूर्वी ह्या पुलाच्या बाबतीत आमचे पत्रकार बंधू आम्ही या ठिकाणी पाहणी केली आणि पाहणी केल्याच्या नंतर ह्या पुलाची अवस्था फार दूर झालेली होती. या ठिकाणून बोरला जवळा या करमाळेपर्यंत वाहतूक असते आणि जड वाहतूक असते आणि या ठिकाणून शाळेसाठी बी इयत्ता 5वी ते 12वीपर्यंत या पुलावरून लोक लहान लहान मुलं जातात येतात. या पुलाची अवस्था इतकी बिकट झाली होती पण बांधकाम खात्याने या पुलाची लवकरात लवकर दखल घेतली आणि पूल झाला आणि आता वाहतूक व्यवस्थित सुरळीत चलन अशीच इथून पुढे बी पुलाच्या कामाची दखल घ्यावं असं आम्ही बांधकाम खात्याला विनंती करतो. हा नान्नज करमाळ रस्त्यावरील दळीमळातला पूल गेल्या पावसाळ्यात भरपूर ह्याची दुरावस्था झालेली होती. ह्याचा पाठपुरावा आम्ही पत्रकारांनी आणि ह्यांनी केल्यावर बांधकाम खात्यांनी ह्याची लवकर दक्षता घेतली आणि आमची अशी अवस्था होती की ह्याच्या अगोदर जायच्या आम्हाला ह्याच्यावर वाहन डबल वाहन बसत नव्हतं. कधी खाली जायची भीती वाटायची पण हे जे काम केल्याबद्दल की असं व्यवस्थित वाटतं आणि असेच पुढचे पूल जे असे दुरावस्था झालेली त्यांचं काम व्यवस्थित करावं. जास्त पावसाळा झाल्यामुळे त्या पुलाची दरवी मळ्यातल्या पुलाची पडझड झालेली होती. झालेली असताना ह्या पुलाचं काम सरकारने समजा दुरुस्तीसाठी चालू केलेलं आहे. असेच ह्या पुलाची दुरुस्ती जशी झाली त्या दुरुस्तीसारखी ह्या नान्नज जामखेड पुलावरील जेवढे पुलं असतील तेवढे पुलाची दुरुस्ती अशीच व्हावा ही ह्या नान्नज परिसरातील लोकांची मागणी आहे. नासिर पठाणचं प्रतिनिधी फारुख शेख, कॅमेरामन रियाज शेख, विश्वदर्शन न्यूज, नान्नज.